फिलिपिन्स वॉज ऑल्सो ए चॅलेंज, कारण फिलिपिन्समध्ये त्यावेळेला मार्कोस म्हणून त्यांचा जो डिक्टेटर होता तो काम याच्यात होता, आणि डेमोक्रॅटिक मुवमेंट पण वॉज कॅचिंग अप ॲट दॅट टाईम. पण मला पहिला जो प्रोजेक्ट मला तिथे करायला मिळाला तो चायनामध्ये, सॉरी फिलिपिन्समध्ये एक सेंट्रल बँक आहे, मग काही कमर्शियल बँक आहेत, पण सबन फिलिपिन्सचं जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे तो रुरल बँक्स म्हणून, रुरल बँक आपल्याकडे जशा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत पण त्या कोऑपरेटिव्ह नाही तिथल्या, त्या प्रायव्हेट बँक्स आहेत, म्हणजे प्रायव्हेट बँकर्स इंडिव्हिज्युअल्स रन रुरल बँक्स, अँड देर ओर 600 रुरल बँक्स इन फिलिपिन्स. फिलिपिन्स इज ए आर्चिपेलागो, म्हणजे एक ग्रुप ऑफ आयलंड्स, सगळे ग्रुप ऑफ आयलंड्स आहेत, आणि त्यामुळे सगळ्या आयलंडमधनं बँका पाहिजेतच, कारण लोकांना बँकिंग वगैरे डील करण्यात. सो देर आर 600 बँक्स, आणि ॲग्रिकल्चर त्या बँकांच्या थ्रू जायचं, आणि त्यांची कंडिशन फार अतिशय कठीण होती त्या बँकांची, म्हणजे मिसयूज ऑफ फंड्स, ॲब्युजेस, आणि सेंट्रल बँक त्यांना फंड द्यायचे. सो वी हॅव टू क्रिएट ए फ्रेमवर्क टू मेक ए प्रोजेक्ट फॉर ॲग्रिकल्चर फायनान्स टू सपोर्ट ॲग्रिकल्चर इन फिलिपिन्स. दॅट वॉज द फर्स्ट प्रोजेक्ट विच आय डीड इन फिलिपिन्स. आणि माय कॉन्ट्रॅक्ट वॉर्ड वॉज गव्हर्नर ऑफ द सेंट्रल बँक, म्हणजे जो फर्नांडिस म्हणून एक व्हेरी प्रोग्रेसिव्ह बँकर होता. आणि वर्ल्ड बँकेचं प्रोजेक्ट जे करतात, बघा वर्ल्ड बँकचे प्रोजेक्ट 100 मिलियन, 200 मिलियन, 300 मिलियन असे असतात, पण त्यामुळे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत फारसा फरक पडत नाही. पण त्या प्रोजेक्टमध्ये असं असतं की जेव्हा आम्ही प्रोजेक्ट करतो तेव्हा तो सगळा सेक्टर ॲनालाइज करतो की याच्यामध्ये काय कन्स्ट्रेंट्स आहेत, यु नो वाय दिस, सपोज ॲग्रिकल्चर इज नॉट ग्रोईंग, वाय इज इट नॉट ग्रोईंग, ओके फायनान्स इज अ कन्स्ट्रेंट, बट वाय फायनान्स इज अ कन्स्ट्रेंट, व्हॉट आर द इश्यूज, मग त्याच्यासाठी काय चेंजेस करायला पाहिजे. म्हणजे $100 मिलियन हे महत्त्वाचे नाहीत, म्हणजे ते ठीक आहे ते जातील, पण त्याच्यासाठी लागणारा जो पॉलिसी रिफॉर्म आहे तो फ्रेमवर्क ती तयार होते त्याच्यामध्ये. तर फिलिपिन्समध्ये आणि इव्हन वर्ल्ड बँकेमध्ये, आणि आय वॉज रेकग्नाइज बाय वर्ल्ड बँक फॉर दॅट, फर्स्ट ऑफ इट्स काइंड प्रोजेक्ट आय डीड इन फिलिपिन्स. आणि त्याच्यामध्ये की इतके जे आपल्याकडे अजून आहे की इंटरेस्ट सबसिडी द्यायच्या, सरकार आता म्हणतं की 7% फॉर्मरला द्या, आणि जर वेळेवर हे दिलं तर परत तर 4% आम्ही देऊ, म्हणजे आणि कित्येक राज्य ती 4% देऊन 0% इंटरेस्ट रेट केलं. पण वर्ल्ड बँकेचं म्हणणं असं आहे की सगळ्या रिसोर्सेसला किंमत आहे, पैसे काही फुकट येत नाहीत, आणि तुम्हाला मदत द्यायची ती वेगळी द्या, पण पैसेच फुकट देत राहिला तर त्या पैशाची किंमत राहणार नाही. जसं आपल्या देशात आता थोडंफार त्या प्रमाणात झालेला आहे, तो विषय वेगळा आहे, तो आपण बोलू. पण तो मी प्रोजेक्ट केला की ॲग्रिकल्चर फायनान्स जो ज्या कमर्शियल बँकेला जाईल तो ज्या बँक रेट आहे, जी रिझर्व सेंट्रल बँकेचं बँक, त्याच्या खालच्या रेटने जाणार नाही. तुम्ही नंतर आणि बँकांनी किती स्प्रेड घ्यायचा हे तुम्ही, आपण डिसाईड करायची जरूर नाही, ती बँक ठरवेल, कारण बँकेच्या कॉस्ट, त्यांच्या रिस्क ते बँक ठरवलं, आपण कसं ठरवणार. फक्त आम्ही काय एक घेतलं की जर एक तुमचं स्प्रेड एखाद्या ठराविक पर्सेंटच्या वर जात असेल तर तुम्ही सेंट्रल बँकेला इन्फॉर्म करायला पाहिजे, म्हणजे सेंट्रल बँक विल लुक ॲट युअर ओव्हरऑल बिझनेस अँड सी वाय युअर कॉस्ट आर सो हाय. आणि रिस्क कोण घेत आहे, तर बँका रिस्क घेतात, म्हणजे स्प्रेड शुड बी सच की बँक्स कॅन केअर टेक केअर ऑफ रिस्क, म्हणजे तो ॲग्रिकल्चर फायनान्स विल बी व्हायबल. सो आवर फोकस वॉज टू मेक ॲग्रिकल्चरल बँकिंग व्हायबल, इट शुड बी बँकेबल, प्रोजेक्ट शुड बी बँकेबल. सो तसा फर्स्ट टाईम, म्हणजे तोपर्यंत वर्ल्ड बँकेच्या होऊन क्रेडिट प्रोजेक्टमध्ये सगळ्यात सबसिडीज, इंटरेस्ट रेट सबसिडीज, बँकांचं कॅपिटलायझेशन, ऑल काइंड्स ऑफ थिंग्स वेळ, आय सेड नथिंग डूंग, लेट अस मेक बँकिंग मार्केट ओरिएंट. आणि सबसिडी द्यायच्या तुम्हाला शेतकऱ्यांना तर तो वेगळा विषय आहे, मग तुम्ही लोकल गव्हर्नमेंट, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स, नॅचरल डिझास्टर रिलीफ प्रोग्राम याच्यातनं तुम्ही सबसिडी द्या. पण तुम्ही ॲग्रिकल्चर मॅनेज करता ती शेतकरी बरोबर मॅनेज करतो आहे का नाही, का तो मिसमॅनेजमेंट करतो आहे, मग सरकार शुड नॉट, गव्हर्नमेंट शुड नॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मिसमॅनेजमेंट ऑन द पार्ट ऑफ फार्मर्स. गव्हर्नमेंट शुड टेक केअर, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल फार्मर्स शुड टेक केअर ऑफ द रिस्क, देन बँक्स हू फायनान्स दे शुड टेक केअर ऑफ द रिस्क. गव्हर्नमेंट कधी येतं की नॅचरल डिझास्टर झाले तर गव्हर्नमेंट यायला पाहिजे. आपलं म्हणून आपल्याकडे जो आता हा प्रश्न झाला आहे की आपल्या ॲग्रिकल्चर, तो आपण नंतर बोलू की हे हा विषय सगळा आपल्या हिंदुस्थानात आता रेलेवंट आहे आत्ता या विषय. तर फिलिपिन्समध्ये तो एक आणखीन एक बरा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट फिलिपिन्समध्ये केला, लँड रिफॉर्म. की पूर्वी फिलिपिन्समध्ये सगळी ॲग्रिकल्चर वॉज ओन बाय लँडलॉर्ड्स, बिग लँडलॉर्ड्स, 200 acres, 500, 600, 1000 hectares. मग त्या मार्कसच्या काळामध्ये, आणि तिथे एक प्राईम मिनिस्टर विराटा म्हणून होते, बरं, ही बिकेम व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माईन, बरं, आणि तो का झाले क्लोज फ्रेंड ऑल दो ही वॉज प्राईम मिनिस्टर, की ते लँड बँक ऑफ फिलिपिन्स होती ज्याच्याबरोबर मी प्रोजेक्ट करतो. सेंट्रल बँकेचा एक झाला, लँड बँक ऑफ फिलिपिन्सचा, अँड लँड बँक वॉज सेटअप टू हेल्प बेनिफिशियरीज ऑफ लँड फॉर्म, लँड रिफॉर्म. म्हणजे गव्हर्नमेंट काय केलं की तुम्ही 50 acres जमीन जास्त ठेवू शकणार नाही, उरलेली सगळी जमीन आहे ती तुम्ही जे कल्टिवेट करत आहे त्यापर्यंत, आणि त्याचं पेमेंट ठरवून सरकारने बॉन्ड इश्यू केले,
आणि ते बॉन्ड लँडलॉर्डना दिले 6%, आणि मग ती शेती त्यांच्याकडे घेऊन ती जे शेती करणारे होते फार्मर्स त्यांना वाटली सगळी शेती. मग शेतकऱ्यांना त्या पैसे द्यायला पाहिजे ना, त्यांना कोण कॅपिटल कसं येणार, जर लँडलॉर्ड आधी कॅपिटल देत होते मग लँडलॉर्ड गेल्यानंतर, तर तो प्रोजेक्ट आम्ही केला की लँड रिफॉर्म जर सक्सेस व्हायचं असेल तर यू शूड डू ॲग्रिकल्चरल फायनान्स फॉर लँड रिफॉर्म बेनिफिशियरीज. तर तो फिलिपीन्सला दोन बोथ प्रोजेक्ट्स वेअर व्हेरी व्हेरी इनोव्हेटिव्ह. एवढंच नाही तर तो प्रोजेक्ट शेवटी गेला नाही, कारण मार्कस त्यावेळेला ही मूड त्याला ते रेव्हन्यू झाला, त्याला उचलून तिकडे हवाईला नेला वगैरे, त्यामुळे तो प्रोजेक्ट जरा अडकला. पण तो प्रोजेक्टचं डिझाईन वॉज ॲप्रिशिएटेड बाय द बँक अँड आय वॉज प्रमोटेड टू द नेक्स्ट लेवल. म्हणजे मी दोनच प्रोजेक्ट केले आणि इवन दॅट सेकंड प्रोजेक्ट डीड नॉट गो टू द बोर्ड, आय वॉज प्रमोट दे रेकग्नाईज दॅट दिस वॉज ए पायोनियरिंग वर्क आणि ॲटलीस्ट मेसेज हॅज गॉन टू गव्हर्नमेंट हाऊ दे शूड कंडक्ट लँड रिफॉर्म प्रोग्राम. साऊथ कोरियामध्ये आय वॉज आय डीड नॉट डू डायरेक्टली एनी प्रोजेक्ट, बट आय वॉज आस्क टू लुक ॲट देर इज अपेक्स इन्स्टिट्यूशन विच वॉज फायनान्सिंग ॲग्रिकल्चर, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह फेडरेशन, आणि देर वॉज अनदर ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲग्रिकल्चरल फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन FDC. त्या दोन्ही संस्थांचा अभ्यास करून वेदर देअर ऑपरेशन्स आर गोईंग ऑन साऊंड लाईन्स का प्रॉब्लेम असेल, तर ते एक बँकेने एक सेक्टर स्टडी केली की ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूशन्स इन साऊथ कोरिया, त्याच्यामध्ये या दोनचं काम माझ्याकडे आलं. तर त्या आणि आधी त्याच्याशी बँकेने प्रोजेक्ट केले होते दोन्ही संस्थांची, या म्हणजे या नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह फेडरेशन अँड AFDC. आणि मी एक बॅनर म्हणलं बा हे बरोबर चाललेलं नाही, कारण दीज आर नॉट व्हेरी व्हायबल इन्स्टिट्यूशन, देर आर बिकॉज यू कांट सी ओनली वन पार्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन, यू हॅव टू सी द होल इन्स्टिट्यूशन इट इज वर्किंग. So I gave a complete different recommendation that these institutions should be reorganized, that their business should be reorganized.